झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदा दिवाळीच्या पहाटे सिनेमांचा फराळ प्रेक्षकांना मिळणार आहे की नाही। सॉलिड ट्रीट म्हणजे उटणं लावून अभ्यंग स्नान करून सिनेमा पाहायला जायचं। पाहूयात याबद्दलचा खास रिपोर्ट। दिवाळीची पहाट नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांना सजलेली असते। दिवाळीच्या दिवशी पहाटेच घराबाहेर पडून आता सिनेमा पाहायचा ट्रेंडही हळूहळू रुजू होत चाललाय। दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होणारे जब तक है जान आणि सन ऑफ सरदार हे सिनेमे आता पहाटेच सिनेमागृहात पाहायला मिळणार आहेत। सन ऑफ सरदार आणि जब तक है जान ह्या ज्या दोन मोठ्या दोन बिग बजेट फिल्म्स आहेत त्या जर आम्हाला पाहायला भेटत असेल सकाळी 6 वाजता का 9 पाहायला भेटत असेल तर आम्हाला नक्कीच आवडतील आणि आम्ही त्या नक्कीच पाहायला जाऊ। शाहरुखचा जब तक है जान आणि अजयचा सन ऑफ सरदार या दोन्ही सिनेमांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसतेय। प्रेक्षकांचा हाच ओढा लक्षात घेता ही दिवाळी पहाट मेजवानी मल्टीप्लेक्सनं आणलीय। हा ट्रेंड आपलं 3 इडियट्स आला तेव्हापासून आम्ही सुरू केलेलं, कारण की आमच्या इथे आम्ही 3 इडियट्सचा शो सकाळी 6 ठेवलेला, लोकांना अगोदरच बघायचं म्हणजे पहिल्याच दिवशी बघायचं खूप हौस असतं। दिवाळी पिरियडमध्ये तर इंटरेस्ट असतोच, पण ह्यावेळेस जे आहे ते SRK आणि यशराजचं कंबाईन आहे आणि परत अजयचं हा पिक्चर आहे, म्हणजे दोन्हीही पिक्चर मोठे असल्यामुळे इंटरेस्ट तर खूपच आहे, तर ह्यावेळेस पण आम्ही प्रयत्न करू। या आधी देखील सिनेमांचे मॉर्निंग शोज पाहायला मिळालेत। दिवाळीचं निमित्त साधून बॉक्स ऑफिसवर गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, रावण या सिनेमांनी जोरदार कमाई केली होती। दिवाळी पहाट सिनेमाना गाजवण्याचा हा नवा ट्रेंड निश्चितच स्वागतार्ह आहे। त्यामुळे यंदा सिनेरसिक आपले दिवाळी पहाट सिनेमामय करतील असंच दिसतंय। Z24 तास साठी मुग्धा देशमुख, मुंबई। Z24 तास एक पाऊल पुढे।